नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ चौथा आपण सारे एक हा बघणार आहोत या पाठाची पाठाची लेखिका आहेत प्रभा बाईकर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जन्म प्रसिद्ध लेखिका त्यांची प्राजक्त पाकळ्या तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह मनोगत दवबिंदू झगमगणारे हे ललितलेख संग्रह बाई मी विसरभोळी हा विनोदी लेखसंग्रह आनंद मेळा हा बालगीत संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत शब्द शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिय परस्कारां परस्परांना पूरक व महत्वाची असतात म्हणजेच शरीरातील सर्व इंद्रिये आपले सर्व अवयव हे एकमेकांना पूरक एकमेकांची मदत करणारी आणि महत्त्वाची असतात सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते सर्वांनी एकोप्याने म्हणजेच बरोबर एक एकतेने राहिले तर आणि त्याचबरोबर परस्परांची जर काळजी घेतली तर आपले आरोग्य हे उत्तम चांगले राहते हे या नाटिकेतून सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे तर या नाटिका किंवा नाटका नाटकामधून लेखिकेने हे आपल्याला आपल्याला एकतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे पर्यायाने कुटुंब परिसर देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एक एकात्मतेचा संदेश देतो म्हणजेच लेखिकेने या पाठामध्ये जे शरीरातील अवयवांचं उदाहरण दिलेलं आहे परंतु हाच नियम आपल्याला आपल्या कुटुंबासाठी परिसरासाठी आणि देशासाठीही लागू होतो जर आपल्यामध्ये एकता असेल तर आपण सर्व कार्य सुरळीतपणे होऊ शकतात हाच एक एकात्मतेचा एकतेचा संदेश या पाठामधून लेखिकेने दिलेला आहे प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेत घेतला आहे तर या पाठासाठी सप्तरंगी नाटिका नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून हा भा हा पाठ किंवा हे नाटक घेतलेलं आहे या नाटकातील सुरुवातीला श्यामराव आणि रामराव यांच्यामध्ये संवाद दिलेला आहे तर सुरुवातीला श्यामराव रामराव यांना म्हणतात या या रामराव आज स्वारी कशी आली इकडे स्वारी म्हणजे या ठिकाणी ते रामराव यांच्यासाठी यांना उद्देशून म्हणतात की आज तुम्ही इकडे कशी आलात नाशिक सोडून बरे जळगावला आलात तर रामराव हे कुठे राहतात तर नाशिकला आणि कुठे आलेले आहेत जळगावला जळगाव या ठिकाणी कोण राहतात तर श्यामराव तर त्यामुळे ते श्यामराव रामराव यांना म्हणतात की तुम्ही नाशिक सोडून जळगावला कसे आलात काम तरी काय काढलं आहे की सहज फेरे तर ते विचारतात की आपलं येण्याचं कारण काय काय काम काढलं आहे की सहज या ठिकाणी जळगावला तुम्ही आलात तर त्यांचं त्यांना उत्तर देताना रामराव म्हणतात की अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना फिरस्ती म्हणजे फिरण्याची ड्युटी काम आहे ना तर आणि ते श्यामरावांना म्हणतात की तुम्ही एकदम किती प्रश्न विचारता काय करणार बाबा या पोटासाठी फिरावं लागतं तर काय करणार की या पोटासाठी काहीतरी काम करावं लागतं आणि त्यासाठीच फिरण्यासाठी किंवा काही कामानिमित्त मी या ठिकाणी जळगावला आलो आहे श्यामराव असं असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू तर श्यामराव रामरावांना म्हणतात की चला बरं आहे आणि आपण सुरुवातीला प्रथम पोटोबाची पूजा करू म्हणजे प्रथम काही जेवण वगैरे करू रामराव सांगतात चला चला कामाचं बघू नंतर आधी पोटोबा मग विठोबा तर रामरावही म्हणतात की चला ठीक आहे आपण कामाचं नंतर बघू आधी पोटोबा मग विठोबा एक मराठीमधील ही एक म्हण आहे म्हणजेच आपण सुरुवातीला जेवण वगैरे करू मग कामाचं बघू म्हणजेच या ठिकाणी ही जी म्हण आहे याचा अर्थ होतो की प्रथम पोटाचं किंवा जेवणाचं बघणे मग इतर कार्य बघणे किंवा इतर देवांचं वगैरे बघणे तर या संवादानंतर दोघेही मंचावरून किंवा स्टेजवरून जातात आणि नासिका म्हणजे नाक कर्णिका म्हणजे कान नयनकुमार म्हणजे डोळे जिव्हाताई म्हणजे जीभ हस्तकराज अर्थात हात त्यानंतर पदकुमार म्हणजे पाय इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो तर या ठिकाणी या नाटकाचे जे प्रमुख पात्र आहे की नासिका कर्णिका नयनकुमार जिव्हाताई हस्तकराज पदकुमार हे जे अवयव किंवा जे पात्र आहेत त्यांच्यामध्ये गमतीदार असा संवाद सुरू होतो नाटकाची सुरुवात होते रामराव आणि श्यामराव यांच्या संवादानंतर स्टेजवरती हे सर्व पात्र येतात आणि त्यांच्यामध्ये गमतीदार असा संवाद सुरू होतो